हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोस्वामी. कंबाईन पूर्व सराव प्रश्नसंच किंवा कंबाईन पूर्व संभाव्य पेपर याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. याचा उपयोग तुम्हाला दोन्ही स्पर्धा परीक्षेसाठी होईल, म्हणजे कंबाईन पूर्व असू दे किंवा राज्यसेवा पूर्व. तर प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आपण बराचसा घटक या लेसनमध्ये कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आणखी एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की ॲप डाउनलोड करा. आणि डाउनलोड केल्यानंतर एम पी एस सी सेक्शनमध्ये अजय कुमार गोस्वामीला सर्च करा. त्या ठिकाणी माझे फ्री क्लासेस प्लस पेड क्लासेस असे दोन्ही क्लासेस आहेत. ठीक आहे, फ्री पण लेक्चर तुम्ही पाहू शकता, तसेच पेड लेक्चर सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर नक्की जॉईन व्हा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. ओके, तर हे तुम्हाला उपयुक्त ठरेल. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे, ह्याच्यातला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 1927 स्थापन करण्यात आलेल्या सायमन कमिशन बरोबर काम करण्याची तयारी खालीलपैकी कोणत्या पक्षांनी दाखवली होती. ठीक आहे, सायमन कमिशन बरोबर काम करण्याची तयारी कोणी दाखवली होती? हिंदू महासभा, लिबरल पार्टी, युनियनिस्ट पार्टी का जस्टिस पार्टी, असे ऑप्शन्स दिले. प्रश्न जर बघितला तर याच्यामध्ये कुणी तयारी दर्शवली होती असं विचारले तर त्याचा करेक्ट आन्सर येतं युनियनिस्ट पार्टी आणि जस्टिस पार्टी यांनी काय केलं होतं तर सायमन कमिशन बरोबर काम करायला तयारी दर्शवली होती. याचा अर्थ उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4. सायमन कमिशनवर काँग्रेसनं आणि इतर लोकांनी बहिष्कार का टाकला? कारण त्याच्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. ओके, एकही भारतीय सदस्य नव्हता, त्याच्यामुळे सायमन कमिशनवर टाकलेला बहिष्कार होता. पहिली गोष्ट. दुसरं महत्त्वाची गोष्ट, या सायमन कमिशनमध्ये एकूण सदस्य किती होते? तर एकूण सदस्य होते 7. किती सदस्य होते? 7. तर हा मुद्दा पहिला लक्षात ठेवा. सायमन कमिशन याची आयोगाची नेमणूक कधी करण्यात आली होती? तर ती नेमणूक करण्यात आली होती 8 नोव्हेंबर 1927 रोजी. ठीक आहे, 8 नोव्हेंबर 1927 सायमन कमिशनची नेमणूक करण्यात आली होती आयोगाची. ठीक आहे, याच्यामध्ये 7 सदस्यापैकी एक सदस्य म्हणजे जे क्लेमेंट ॲटली म्हणतो आपण की जे पुढे जाऊन ब्रिटनचे पंतप्रधान बनले ते सुद्धा त्यामध्ये सदस्य होते. क्लेमेंट ॲटली हे सुद्धा त्यामध्ये सदस्य होते. आता काँग्रेसने किंवा इतर लोकांनी भारतीयांनी ही नाकारायचं कारण काय होतं सायमन कमिशन, तर त्याचं रिझन काय होतं? तर या सायमन कमिशन मधनं काय तयार होणार होतं? तर भारताची 22 राज्यघटना तयार होणार होती. भारताची 22 राज्यघटना. पण भारताची 22 राज्यघटना जर तयार होणार असेल आणि त्यामध्ये एकही भारतीय सदस्य नसेल म्हणून ती नाकारण्यात आलेली होती, ही संतापजनक गोष्ट होती. मग याच्या संदर्भात आणखी एक महत्वाची अपडेट येते, ती म्हणजे जेव्हा डिसेंबर लक्षात द्या, नीट लक्ष द्या, डिसेंबर 1927 काँग्रेसचं जे मद्रास अधिवेशन झालं त्याच्या अन्सारी एम ए अन्सारी हे त्याचे अध्यक्ष होते. काँग्रेस मद्रास अधिवेशन एम ए अन्सारी, तर या एम ए अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेलं हे जे अधिवेशन होतं काँग्रेसचं, या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये 1927 हा जो सायमन कमिशन होता, या सायमन कमिशनवर प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक स्वरूपामध्ये बहिष्कार टाकायचा ठराव पारित करण्यात आला होता. ओके, की सायमन कमिशन बहिष्कार टाकायचाच हे डिसेंबर 1927 एम ए अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली जे मद्रास अधिवेशन झालं त्यामध्ये केलं होतं. मग आता काँग्रेसने हे मंजूर केलं, जेव्हा काँग्रेसनं हा ठराव मंजूर केला तेव्हा त्याला संमती कुणी दिली? तर ही जी हिंदू महासभा आहे या हिंदू महासभानं पण संमती दिली. मुस्लिम लीग आहे, मुस्लिम लीगनं सुद्धा काँग्रेसच्या या पाठिंब्याला संमती दिली होती, कारण त्यांना मुस्लिम लीगला पाहिजे काय होतं? स्वतंत्र पाकिस्तान. त्यामुळे मुस्लिम लीगनं मंजुरी दिली, हिंदू महासभानं काँग्रेसच्या ठरवायला मंजुरी दिली, हे महत्वाचं आहे. लिबरल पार्टीनं सुद्धा नंतर काय केलं तर काँग्रेसच्या ठरवायला संमती दिली, म्हणजे हे जो सायमन कमिशन होता या सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला. मात्र याच्यामध्ये दोन पार्टी अशा आहेत, एक म्हणजे येते युनियनिस्ट पार्टी पंजाबची आणि दुसरी येते ती म्हणजे जस्टिस पार्टी तमिळनाडूची. यांनी काय केलं होतं तर सायमन कमिशनवर सोबत काम करायसाठी तयारी दाखवली होती. आणि यांनी काय केलं होतं तर एका व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती की जे सायमन कमिशनला मदत करेल. तर ती समिती होती सी शंकरन नायर यांच्या अध्यक्षतेखाली सायमन कमिशनला सहकार्य करण्यासाठी एक समिती सुद्धा ही जी युनियनिस्ट पार्टी आहे किंवा जस्टिस पार्टी आहे यांनी तयार केली होती. त्यामुळे प्रश्न काय होता की कोणी सहमती दर्शवली? तर हे दोन उत्तर येतं, युनियनिस्ट पार्टी आणि जस्टिस पार्टी. आय होप हे तुम्हाला डिटेलमध्ये समजलं असेल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नेहरू समितीमध्ये विविध गटाचे प्रतिनिधित्व करणारे पुढील पैकी सदस्य होते,
खालीलपैकी कोणती जोडी यामध्ये चुकीची नाही, चुकीची नाही म्हणतोय, म्हणजे चुकीचं नाही, बरोबर आहे. तर याच्यामध्ये बघितलं तर तेज बहादूर सपरू लिबरल फेडरेशन डेफिनेटली होते. नेहरू समिती म्हणजे जे 1928-29 ची रेंज येते ती म्हणजे नेहरू, म्हणजे मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेली. सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे प्रतिनिधी होते. जवाहरलाल नेहरू, आता मोतीलाल नेहरू अध्यक्ष होते, याचे मोतीलाल नेहरू कोण होते, अध्यक्ष होते. आणि जवाहरलाल नेहरू काय झाले होते, तर या नेहरू कम समितीमध्ये सेक्रेटरी होते, हे लक्षात ठेवा. एम एस अने आणि जयकर हिंदू महासभेचे प्रतिनिधी. त्यामुळे इथं दिलेलं जे विधान आहे, चारही सेंटेन्स हे सगळेच्या सगळे बरोबर आहे. याचा अर्थ हे कोणतंच यामध्ये चुकीचं नाही, 1, 2, 3, 4 हे बरोबर आहे. म्हणजे तेज बहादूर सप्रू लिबरल फेडरेशन, सुभाषचंद्र बोस काँग्रेस, जवाहरलाल नेहरू सेक्रेटरी, अने आणि जयकर हिंदू महासभा. मग याच्यामध्ये मुस्लिम प्रतिनिधी दोन होते, तर त्या मुस्लिम प्रतिनिधींचं नाव होतं सर अली इमाम. पहिलं नाव होतं सर अली इमाम आणि दुसरं नाव होतं शोएब कुरेशी. हे मुस्लिम प्रतिनिधी होते. शिखांकडून मंगल सिंग, कामगारांकडून एन एम जोशी, जी आर प्रधान ब्राह्मणेतर पक्षाकडून, त्यांच्याकडून ते सदस्य त्यामध्ये होते. म्हणजे मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन झाली होती, ठीक आहे, आणि याच्या सेक्रेटरी म्हटलं की जवाहरलाल नेहरू. तर हे दोन मुद्दे लक्षात ठेवा, अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू आणि सेक्रेटरी होते जवाहरलाल नेहरू. सुभाषबाबू पण काँग्रेसकडं होते, तेज बहादूर सप्रू लिबरल फेडरेशनकडं होते. हे लक्षात ठेवा, ही नावं थोडी महत्त्वाची. आणि मुस्लिम प्रतिनिधी म्हटलं तर सर अली इमाम आणि शोएब कुरेशी हे सुद्धा होते. मग आता मोतीलाल नेहरूंच्या अंडरखाली असलेल्या या समितीनं आपलं काम सुरू केलं अलाहाबादपासून, ठीक आहे, अलाहाबादपासून आपलं तिथं त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं होतं. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला होता, मुस्लिमांच्या मागण्या वेगळ्या आणि हिंदू महासभेनं त्या मुस्लिमांच्या केलेल्या मागण्याला विरोध, याच्यामुळं या समितीसमोरना संभ्रम निर्माण झाला होता. पण या समितीनं काय केलं, या दोन्ही गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवायचा प्रयत्न केला आणि या समितीनं आपला अहवाल दिला. तो अहवाल दिला होता 10 एप्रिल 1928. नेहरू कमिटीनं आपला अहवाल कधी दिला, तर 10 एप्रिल 1928 आपला अहवाल दिला होता. आणि याच्यानंतर त्यांनी 28 ऑगस्ट 1948 पासून सर्वपक्षीय बैठक भरवली आणि नेहरू अहवाल परीक्षणासाठी ठेवण्यात आला होता. नेहरू अहवालामध्ये सगळ्यात महत्त्वाची शिफारस जी येते, ती शिफारस म्हणजे, तर ते आहे कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणे जे वसाहतीचं स्वराज्य आहे ते सुद्धा भारताला मिळायला हवं, ही एक पहिली महत्त्वाची अट या नेहरू समितीमध्ये होती. नेहरू समितीमध्ये किंवा नेहरू अहवालामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट काय होती, तर देश कसा असेल, संघराज्यात्मक असेल, ओके, म्हणजे केंद्रामध्ये आणि प्रांतामध्ये जे विषय आहे त्या विषयांची विभागणी केली जाईल. मात्र नेहरू अहवालामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर याचे जे शेषाधिकार आहेत, नेहरू अहवालामध्ये असं होतं की जे शेषाधिकार असतील तर ते कोणाकडे राहतील, तर ते केंद्राकडं राहतील. कोणाकडं राहतील, केंद्राकडं. त्यामध्ये आणखी एक अशी अपडेट, महत्त्वाची इन्फॉर्मेशन येते, ती म्हणजे पॉईंट क्रमांक 4. ते म्हणजे केंद्र सरकार काय होईल, गव्हर्नर जनरलच्या नेतृत्वाखाली, म्हणजे जे गव्हर्नर जनरलची नेमणूक आहे तर ते काय करेल, गव्हर्नर जनरलची नेमणूक तर तो कोण करेल, ब्रिटिश शासन करेल. जे गव्हर्नर जनरल असतील त्यांची नेमणूक ब्रिटिश शासन करेल. मात्र या गव्हर्नर जनरलचा पगार आहे ना, तर तो पगार भारतीय महसुलातनं दिला जाईल. पण ही तरतूद कुठं होती, या नेहरू अहवालामध्ये होती, हे लक्षात घ्या. गव्हर्नर जनरलची नेमणूक ब्रिटिश शासन करेल, मात्र त्याचा पगार भारतीय तिजोरीतून किंवा भारतीय महसुलातून दिला जाईल, ही एक अपडेट होती. आणि दुसरं काय होतं, तर केंद्रामध्ये आणि प्रांतिक कायदे मंडळामध्ये, तर आंबेडकरांची मागणी सुरुवातीपासून म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ, तर त्याच्याऐवजी संयुक्त मतदारसंघ असतील. असं का झालं बरं, कारण 1909 जो मोर्ले मिंटो कायदा झाला, या मोर्ले मिंटो कायद्यानं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले, म्हणजे एक फूट पाडण्याचं काम ब्रिटिशांनी केलं होतं. 1919 कायदा जर झाला त्यावेळी काय झालं होतं, तर शिखांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले होते. त्याच्यामुळं ह्या नेहरू अहवालामधली जी तरतूद होती की हे जे स्वतंत्र मतदारसंघ तुम्ही देत आहे याच्याऐवजी संयुक्त मतदारसंघ असावेत, अशी पण अट त्यामध्ये होती. ओके, तर हे मुद्दे आहेत ना छोटे छोटेसे, थोडंसं लक्षात असू द्या, ठीक आहे. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. प्रश्न होता कोणते सदस्य चुकीचं नाही, सगळे सदस्य बरोबर आहे. फक्त यामध्ये लक्षात ठेवा, नेहरू समिती म्हटलं की मोतीलाल नेहरू अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू सेक्रेटरी, हा पॉईंट इम्पॉर्टंट, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी खालीलपैकी कोणी दिली, महात्मा गांधी जर्मनीच्या सरकारने,
पंडित जवाहरलाल नेहरू का आझाद हिंद फौजेच्या सैनिकांनी? तर याचा करेक्ट आन्सर येते पर्याय क्रमांक 4, आझाद हिंद फौजेच्या सैनिकांनी त्यांना नेताजी ही पदवी दिली होती. आता आझाद हिंद फौजेच्या बाबतीमध्ये बघितलं तर त्याचे घोषवाक्य काय, अभिवादनाचा शब्द काय, समरगीत काय होतं हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आता आझाद हिंद सेनेचं निशाण काय होतं, निशाण विचारलं तर ते तिरंगा ध्वज होतं. काय होतं? तिरंगा ध्वज. याच्यामधलं घोषवाक्य चलो दिल्ली, घोषवाक्य काय होतं? चलो दिल्ली. कदम कदम बढाई जा हे समरगीत होतं. आझाद हिंद सेनेचं समरगीत काय होतं? कदम कदम बढाई जा. आणि अभिवादनाचा शब्द काय होतं? जय हिंद, जय हिंद. पण मग आपण सुभाषबाबूंचं जे ऐतिहासिक घोषणा म्हणतो की तुम म्हणजे खून दो मैं तुम्ही आझादी दुंगा, तर यांनी या आझाद हिंद फौजेस आणि अशातल्या जनतेला उद्देशून म्हटलेलं होतं की तुम म्हणजे खून दो मैं तुम्ही आझादी दुंगा. तर हे लक्षात काय ठेवा, नेताजी सुभाषचंद्र बोस, तर आपण नेताजी ही जी पदवी म्हणतो तर ही आझाद हिंद फौजेच्या सैनिकांनी त्यांना दिलेली होती. हा पॉईंट फक्त तुम्हाला समजला मोर दॅन इनफ आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला चार विधानापैकी कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा म्हटले. पहिलं स्टेटमेंट आहे सिस्टर निवेदिता या स्वामी विवेकानंद यांच्या अनुयायी होत्या, डेफिनेटली बरोबर आहे. त्यांचं मूळ नाव मार्गारेट नोबेल होतं, बरोबर आहे. आयर्लंडवरून भारतात येऊन विवेकानंद यांच्या शिष्य बनल्या, तर हे आयर्लंडवरून म्हटलंय त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. आता ज्या सिस्टर निवेदिता आहेत, ओके, भगिनी निवेदिता म्हणतो त्यांना आपण, मार्गारेट नोबेल हे त्यांचं मूळ नाव होतं, तर त्यांनी काय केलं होतं, तर बंगालमधले क्रांतिकारक असू द्या किंवा समाजसुधारक असू द्या त्यांना मदत केली होती. तर त्यांनी 1898 सिस्टर निवेदिता यांनी 1898 ज्या वंचित असणाऱ्या मुली आहेत त्या वंचित मुलींसाठी शाळासुद्धा काढलेल्या, वंचित मुलींसाठी शाळासुद्धा काढलेली होती, ओके. स्वामी विवेकानंद यांचे त्या शिष्य म्हणून ओळखले जातात. आता यांनी काय केलं होतं आणखी, तर आणि यांनी पुस्तक लिहिलं होतं. पुस्तक कोणावर लिहिलं होतं, तर स्वामी विवेकानंदावर पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाला म्हटलं जातं द मास्टर, द मास्टर As I saw him, as I saw him. ओके, हे एक थोडासा पॉईंट वेगळा आहे. द मास्टर ॲज आय सॉ हिम हे पुस्तक भगिनी निवेदिता किंवा सिस्टर निवेदिता यांनी स्वामी विवेकानंद यांच्यावर लिहिलेलं होतं, तर तो एक पॉईंट लक्षात असू द्या, ठीक आहे. इथं लिहून दिले द मास्टर ॲज आय सॉ हिम, ओके. 1898 वंचित मुलींसाठी शाळा, बंगालमधले क्रांतिकारक समाजसुधारक यांना केलेली मदत, हे मुद्दे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानावरनं व्यक्ती ओळखा. हे 19व्या शतकातील बंगाल तसेच भारतातील आधुनिकीकरणाची संकल्पना स्वीकारलेल्या पहिल्या काही मुस्लिमांपैकी एक होते. त्यांनी 1849 नंतर विविध सरकारी पदावर काम केलं. त्यांच्या पुढाकारामुळे 1860 ब्रिटिश सरकारने निळा झाली, ते नीळ पाहिजे, ठीक आहे, नीळ आयोग स्थापन केला. ब्रिटिशांकडनं त्यांना खान बहादूर नवाब अशा पदव्या मिळाल्या. तर पुढाकारानं नीळ आयोग स्थापन केला म्हटलं की तुमचं उत्तर येणार आहे अब्दुल लतीफ. आता कम्पीज होतं या दोन ऑप्शनमध्ये, पण नीळ आयोग 1860 नंतर ब्रिटिश सरकारने स्थापन केला तर यांचीच पुढाकार होता. अब्दुल लतीफ म्हटलं की त्यांचा कारकीर्द येते 1863, कारण 1863 कलकत्त्याला त्यांनी मोहमेडन लिटररी सोसायटी स्थापन केली. काय स्थापन केली? मोहमेडन लिटररी सोसायटी, ओके. 1863 कलकत्ता काय स्थापन केलं? मोहमेडन लिटररी सोसायटी. दोन महत्त्वाच्या गोष्टी, मोहमेडन लिटररी सोसायटी म्हटलं की अब्दुल लतीफ यांचं नाव लक्षात घ्या, आणि मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज म्हटलं ते सर सय्यद अहमद खान यांचं नाव लक्षात घ्या. आता यांनी बरंचसं काम केलं, ओके, मोहमेडन लिटररी सोसायटी. पण सर सय्यद अहमद खान म्हटलं त्यांच्याबद्दल तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, तर हे 1857 उठावामध्ये ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले होते. त्यांनी काँग्रेसला कायम विरोध केला आणि त्यांनी 1857 उठावरले पुस्तक लिहिलं किंवा ग्रंथ लिहिला त्याला म्हटलं जातं द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी. हा ग्रंथ कोणाचा म्हटलं, तर तो उत्तर येतं सर सय्यद अहमद खान, ठीक आहे. हा ग्रंथ कोणाचा म्हटलं की सर सय्यद अहमद खान, द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी. आता ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब पण दिलेला होता. महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी डफरीन होते, ओके, गव्हर्नर जनरल. डफरीननं काय केलं होतं, तर 1888 त्यांना गव्हर्नर जनरलचं जे कार्यकारी मंडळ आहे याच्यात सदस्य नेमलं होतं. आणि डफरीननं काय केलं होतं, जात जाता तर जे पेट्रियॉटिक असोसिएशन आहे ही जे सय्यद अहमद खाननी स्थापन केली, तर हे काँग्रेस विरोधी भडकाऊ संघटना हे स्थापन करण्यासाठी डफरीन यांना मदत केली होती. तर हा एक पॉईंट फक्त जात जाता माहीत असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1915 मुंबईत हुमरू लीगची स्थापना झाली, त्यावेळी तिचे अध्यक्ष कोण होते? मुंबईमध्ये म्हणतोय, तर त्याचं करेक्ट आन्सर येते बॅरिस्टर जिना, ठीक आहे, बॅरिस्टर जिना.
टिळकांची हुमरूळ लीग बघितली तर टिळकांचं कार्यक्षेत्र काय ते एप्रिल 1916 मध्ये टिळकांच्या हुमरूळ लीगचं कार्यक्षेत्र जर विचारलं तर मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्र असं वाक्य असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे मुंबई त्यामध्ये कन्सिडर होत नाही टिळकांच्या हुमरूळ लीगमध्ये, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रांत, वराड, कर्नाटक हे जे सगळे भाग आहे हे टिळकांच्या हुमरूळ लीगमध्ये येतं. आता टिळकांच्या हुमरूळ लीगमध्ये जर म्हटलं तर तुम्ही बघितलं तर नागपूरजवळ हुमरूळ लीगची शाखा कोणी स्थापन केली, नागपूरजवळ म्हटलं की मुंजे, त्यानंतर खापर्डे म्हटलं अमरावतीला केली, खापर्डे म्हटलं की अमरावतीला, मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर, मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर विदर्भातील हुमरूळ लीगचे एक सक्रिय कार्यकर्ते होते. तर हे नाव तुम्हाला फक्त थोडंसं माहिती असू द्या, परीक्षेसाठी ना थोडासा महत्त्वाचा टॉपिक. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे खालील विधानामधून बरोबर असलेली विधाने ओळखा. पहिलं विधान आहे पुण्याच्या सदाशिवपेठेतील रावबहादूर भिडे यांच्या वाड्यात 14 जून 1896 अनाथ बालिकाश्रमाची स्थापना झाली. तर हे पहिलं विधान काय बरोबर आहे, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना त्यावेळी झाली, डेफिनेटली बरोबर आहे. या संस्थेचं सचिव महर्षी धोंडो केशव कर्वे होते, बरोबर आहे. आणि डॉक्टर राघव भांडारकर काय होते अध्यक्ष, तर अध्यक्ष शब्द लिहायचं राहिला, ठीक आहे, अध्यक्ष काय होते राघव भांडारकर होते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी अनाथ बालिकाश्रम महर्षी कर्वे यांनी स्थापन केली पण याचा ऍक्च्युअली कार्य तेव्हा सुरू झालं नाही, कारण त्यांना निधी नव्हता. तर त्यांनी गावोगावी फिरून 1898 पर्यंत निधी जमा केला आणि याचं ऍक्च्युअली वर्किंग कार्य सुरू केलं 1899 मध्ये. ते सुद्धा पुणेमध्ये श्री गोरे यांचा जो वाडा होता, गोरे यांचा वाडा, या वाड्यामध्ये त्यांनी यांचं कार्य सुरू केलं. मात्र झालं असं काय, 1899 आली प्लेगची साथ, हां 1899 आली प्लेगची साथ, त्यामुळे त्यांना हे जे अनाथ बालिकाश्रमाचं पुण्यामधलं मुख्यालय होतं तर त्यांना ही संस्था हिंगणे या ठिकाणी हलवावी लागली, हिंगणे. आणि हिंगणे या ठिकाणी हलवल्यानंतर मग त्यांनी तिथं कार्य केलं. सुरुवातीला बघितलं या आश्रमामध्ये एक महिला फक्त राहत होती, काम करत होती, विधवा शिक्षण घेत होती, कारण शिक्षणासाठी सुरू केलं होतं. कमलाबाई गरुड नावाची विधवा फक्त त्यामध्ये शिक्षण घेत होती, एवढी एकच महिला, बाकी नव्हते सुरुवातीला. तर हा एक पॉईंट फक्त माहीत असू द्या. आणि याच्यामध्ये गणेश गोविंद गोखले, तर यांनी काय केलं, गणेश गोविंद गोखले यांनी, तर जेव्हा ही संस्था हिंगणेला गेली, हिंगणेला ट्रान्सफर झाली, त्या ठिकाणी त्यांनी एक झोपडी बांधली होती की या संस्थेसाठी. तर याच्यामध्ये मदत कुणी केली होती, तर गणेश गोविंद गोखले यांनी मदत केली होती. तर ॲक्च्युली जर विचारलं सुरुवात कधीची 1896, पण काम कधीपासून सुरुवात झालं, तर एक लक्षात ठेवा 1899 पासून ॲक्च्युली त्याचं काम सुरू झालेलं होतं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तक प्रकाशनावेळी खालीलपैकी कोणी मदत केली, त्याचं करेक्ट आन्सर येतं सयाजीराव गायकवाड. 1904 सयाजीराव गायकवाड म्हटलं 1904 सामाजिक परिषद आहे, 1904 सामाजिक परिषद, या सामाजिक परिषदेचे ते अध्यक्ष राहिले सयाजीराव गायकवाड. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणता असं जर विचारलं तर माझ्या आठवणी व अनुभव हा काय आहे त्यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे. माझ्या आठवणी व अनुभव हा काय आहे आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे, हा एक मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वेदशास्त्री आणि पुराण यांच्या आधारे विधवा विवाहाला शास्त्राचा आधार असल्याचं खालीलपैकी कोणी स्पष्ट केलं, तर एक करेक्ट आन्सर येतं न्यायमूर्ती रानडे. ओके, न्यायमूर्ती रानडे यांनी असं म्हटलेलं आहे वेद शास्त्री आणि पुराण यांच्या आधारे विधवा विवाहाला शास्त्राचा आधार असल्याचं कोणी स्पष्ट केलं, न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे म्हटलं पुण्यामध्ये फिमेल स्कूलच्या स्थापनेमध्ये पुढाकार आहे, औद्योगिक परिषदेचं आयोजन केलं होतं 1899 मध्ये, सामाजिक परिषद म्हटलं की 1887. ओके, आता याच्यामध्ये बहरामजी मलबारी म्हटलं यांचं साप्ताहिक कोणतं असं विचारलं तर इंडियन स्पेक्टॅक्टर हे त्यांचं साप्ताहिक, बहरामजी मलबारी स्पेक्टॅक्टर हे बहरामजी मलबारी यांचं साप्ताहिक. किंवा बहरामजी मलबारी म्हटलं की त्यांचा आणखी एक ग्रंथ येतो नीतिविनोद, कोणता ग्रंथ येतो नीतिविनोद, नीतिविनोद ग्रंथ कोणाचा असं जर म्हटलं तर बहरामजी मलबारी यांचं नाव लक्षात ठेवा. ओके, राघव भांडारकर म्हणजे अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा त्यांचा ग्रंथ, राघव भांडारकर म्हटलं की अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ. परीक्षेला ना याच्यावर परीक्षेला प्रश्न यायला आलेला आहे, त्यामुळे हा मुद्दा फक्त लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांच्या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथास प्रस्तावना खालीलपैकी कोणी दिली, तर याला प्रस्तावना दिली होती बाबा पद्मनजी. बाबा पद्मनजी म्हटलं की त्यांचं मूळ आडनाव होतं मुळे. यमुना पर्यटन ही त्यांची सामाजिक कादंबरी. बाबा पद्मनजी यांचा जन्म कधीचा आहे 1831
आणि वयाच्या 23व्या वर्षी म्हणजे 1854 त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यांच्या पत्नीनं ख्रिश्चन धर्म किंवा धर्मांतर करायला नकार दिला म्हणून त्यांनी 1857 त्यांच्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला, घटस्फोट घेतला होता. बाबा पद्मनजी म्हटल्यानंतर त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते आत्मचरित्र कोणत्या नावानं प्रकाशित झालं, तर अरुणोदय या नावानं त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं. काय? अरुणोदय या नावानं त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं. त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींचं संपादन पण केले, म्हणजे सत्यवादी, कुटुंब मित्र ही जी नियतकालिक आहेत, सत्यवादी, कुटुंब मित्र याचं सुद्धा त्यांनी काय केले, संपादन केलेलं आहे, त्यामुळे ते जास्त चर्चेत आहेत. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एल्पिस्टन कॉलेजमधील ज्ञान प्रसारक सभा 1848 स्थापन झाली, याचे अध्यक्ष कोण होते? सिंपल आहे, याचे अध्यक्ष होते दादोबा पांडुरंग तडकरकर. दादोबा पांडुरंग तडकरकर म्हटलं की दोन गोष्टी, एक म्हणजे 22 जून 1844 सुरतला मानव धर्म सभा स्थापन झाली. पण सुरतलाच ही मानव धर्म सभा यांनी का स्थापन केली, कारण अगोदर त्यांचा शिक्षक म्हणून सुरतमधली जी एल्पिस्टन संस्था होती तिथं नोकरीला होते. यांचं कार्यक्षेत्र बघितलं तर मुंबई तुम्हाला कळत पाहायला मिळतं, मुंबई. मात्र सुरतला शिक्षक म्हणून एल्पिस्टन संस्थेत नोकरी लागली म्हणून सुरतला असताना त्यांनी काय केलं होतं, मानव धर्म सभा स्थापन केली, मानव धर्म सभा. आणि जे 1849 मुंबईला आल्यानंतर त्यांनी परमहंस सभा स्थापन केली, म्हणजे मानव धर्म सभा म्हटलं की मुंबई, सुरत, परमहंस सभा म्हटलं की मुंबई, 1844 आणि 1859 रिस्पेक्टिवली, एवढं लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून आपण दादोबा पांडुरंग तडकरकर यांना ओळखलं जातं. दादोबा पांडुरंग तडकरकर म्हटलं की त्यांचा ग्रंथ एक येतो, धर्मविवेचन नावाचा ग्रंथ. हा एक फक्त लक्षात ठेवा, धर्मविवेचन म्हटलं की दादोबा पांडुरंग तडकरकर, हे तुमचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे. ओके,